सरपंच उपसरपंच कर्मचारी ग्रामपंचायत वारुळवाडी यांच्या विद्यमान राहुल ॲटो बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे वारुळवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वारुळवाडी परिसरातील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ शेतकरी महिला तसेच वारुळवाडी परिसरातील कर्तृत्ववान महिला डॉक्टर वर्षा गुंजाळ, कांचन सतीश काळे व मानसी रोकडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते ग्रामपंचायतीस व या परिसरातील 6 अंगणवाड्यांना ISO 9005:2015 नामांकन प्राप्त प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वारुळवाडीतील अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळेस LED TV संच व ई लर्निंग सुविधेचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन परिसरातील महिलांच्या हस्तेच करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या गटनेत्या आशाताई बुचके, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, त्याचबरोबर युवा नेते अतुल बेनके व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाजचे सिनियर करस्पॉन्डंट सचिन डेरे यांनी. पाहूयात. सन्माननीय व्यासपीठ व आलेल्या सर्व महिला भगिनी, प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपल्या वारुळवाडी ग्रामपंचायत आयोजित भव्य अशा होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम आपले सरपंच सौ ज्योष्णाताई फुलसुंदर, उपसरपंच सचिन भाऊ वारुळे व सर्व सदस्यांच्या वतीने आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने हार्दिक स्वागत.
थाळी मध्ये दिली. चला 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 पटकन तिने, चला कम ऑन कम ऑन कम ऑन कम फास्ट. रोज विठ्ठल क्रिसमस, विठ्ठल क्रिसमस, विठ्ठल. सगळ्या गिफ्ट कडे लागलेला आहे आणि नेते भाऊ तुम्ही तर कमाल करता. तुमची टीम, तुमच्या टीमला देखील या ठिकाणी शुभेच्छा देते की खरोखरच जवाब नाही. क्या बात है. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, समस्त ग्रामस्थ, वारूवडी आयोजित या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्त्री आणि सौ अतुलजी बेनके, त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मंचावर उपस्थित, कारखान्याचे डायरेक्टर संतोष राणा खैरे, पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे, जे आमच्या महिला बालकल्याण 9 शाळांना या ठिकाणी एलईडी देण्यात आलं, त्या 9 शाळांच्या आमच्या सर्व अंगणवाडी सेविकाताई, मदतीसाई, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे महिला बालकल्याणचे हाके साहेब तडपे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी 5 जिल्हा परिषद शाळांना या ठिकाणी ई लर्निंग करण्यात आलं, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करण्याची संकल्पना आणि त्यामध्ये आपल्या हक्काच्या जागे, आपल्या हक्काच्या जागेत करतो आहोत, हा एक वेगळा आनंद आहे. याच्यासाठी खरोखरच केलेली मेहनत सार्थकी लागली आणि कलेक्टर साहेबांनी आपल्याला जागा दिली, ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. म्हणून समस्त ग्रामस्थ वारूवाडीकरांसाठी हा क्षण सोन्याचा आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असं ग्राम वैभव आपल्याला उभं करायचं आहे, त्यासाठी निधी सुद्धा उपलब्धता आपण केलेली आहे. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून या ठिकाणी एक भव्य इमारत उभी राहणार आहे. आणि म्हणून ग्रामपंचायत वारूवडी नारंगावच्या जोडीला स्पर्धा लागलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये इकडचे किल्लेदार म्हणजे संजय शेठ वारुळे, जे सर्व सहकाऱ्यांसोबत सरपंच, उपसरपंच, आजी माझी, इथे कोणी माझी नाही, सर्वे आजी माझी म्हणून वारूवडीत काम करतायत. कारण नारंगावमध्ये पाहिलं तर बाबूभाऊ पाटे त्यांची टीम आणि तिकडचे सिलेदार संतोष राणा खैरे, तसे इकडे संजय शेठ वारुळे त्यांचे सर्व सहयोगी.
मला आनंद एका गोष्टीचा होतोय की नारंगाव वारुवाडी मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या दोन्ही मोठ्या गावांना न्याय देत असताना कुठेही कमी पडलो नाही. दिलेला शब्द खरा करण्याचं काम प्रामाणिकपणे तुमच्या ताईने केलेलं आहे. कारण आमची ही नवरात्र रणचंडिकेची, नवरात्र दुर्गेची, नवरात्र अंबिकेची आणि म्हणूनच या नारंगावमध्ये एक ना अनेक दिलेल्या शब्दाला जागत असताना कुठेही कमी पडलो नाही. नारंगाव वारुवाडीमधील वारुवाडीची पीएससी 2,15,00,000 रुपये, या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर अभ्यासिका 35,00,000 रुपये, या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना ज्याला 60-80,00,000 रुपये खर्च येणार आहे. पैसे सगळे मंजूर आहेत, कोणाकडे मागायचं नाहीये, काम फक्त सुरू करायचं आहे. का लेट होतं मलाच कळत नाही. सगळे पैसे जागच्या जागी आहे. गावांमध्ये ठाकरवाड्यांमध्ये दिलेले शब्द सभामंडप असो, रस्ते असो, त्या ठिकाणी बंधारे असो, प्रत्येक काम उभं करण्याचं या ठिकाणी दिलेले शब्द खरं करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की स्पर्धा कसली असावी, विकासाची स्पर्धा कसली असावी, खरेपणाची स्पर्धा कशी असावी, निष्ठेची, आणि ती या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून आम्हाला सात अभिमान आपल्या सर्वांचा आहे. या ठिकाणी वारुवाडीतील सरपंच उपसरपंच हे आजी माझी यांना संगती घेऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला अभिमान आहे की या परिसराचा विकास होत असताना निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये देखील काही काळातच इथला चेहरा मोहरा बदलला असेल. जाताना कुठलाही मंत्री, कुठलाही पदाधिकारी किंवा कुठलाही आमदार खासदार या गावामध्ये असणारा या गावाला पाहण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. नारा वारुवाडीतून निघाल्या पहिलं वारुवाडी आणि नंतर नारंगाव असं त्यांची जाताना या ठिकाणची भेट असणार आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवाज देऊन उपस्थित कृषुत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी काळे, त्याचबरोबर त्यांचे सहयोगी काळेभाऊ आणि उपस्थित कवडेजी, खरं तुमचं स्वागत करतो आमच्या या मतदारसंघामध्ये. आज विकासावर बोलण्याची वेळ नाही, परंतु या गावात दिलेला शब्द खरा करत असताना तुमच्या माय बहिणींची माझ्यासोबत असणारी साथ, तुम्ही दाखवलेला विश्वास आणि म्हणूनच त्याला जागृत राहून काम करत असताना कधी मागे पडणार नाही, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. इथे होणारं प्रत्येक काम विश्वासात घेऊन आणि विश्वासार्थतेने केलं जाईल हे अभिवचन देत असताना या नवरात्री उत्सवामध्ये निश्चितपणाने अजून पुढेही आळे ओतून पट्ट्यामध्ये आम्हाला जायचं आहे, पारुंड्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे लवकरच बोलून निघायची घाई केलेली आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनेचे तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषदेतील सहकारी माऊली शेठ खंडागळे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या मित्रपरिवारासह. या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत करतो आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना सांगू इच्छितो की मातेला गाराणं घालतो की आई मुक्ताई, खरोखरच माझ्या ह्या सगळ्या भगिनी, माझे हे सगळे बालक, माझे ज्येष्ठ सगळी तुझी सेवा मनोभावे करताय. 9 दिवस अहोरात्र तुझी सेवा करतायत, उपवास करताय आणि म्हणून यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली सेवा गोड मानून घे. हे गाराणं घालत असताना निश्चितपणाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे जे काही अभिप्रेतलं असेल, जे जे काही मागितलं असेल, सुख शांती समृद्धी स्वास्थ्य भरभराट सगळं काही त्यांना प्राप्त होऊ दे. त्याचबरोबर तुम्हालाही गाराणं घालू इच्छितो की ज्या ताईने प्रचार न करता ज्या ताईला तुम्ही 4,500 मताधिक्याने निवडून दिलं विकासा ध्यास डोळ्यापुढे ठेवून, त्या ताईसाठी तुम्ही देखील देवीला आता गाराणं घाला की बस आता ताईला विधानसभेत जाऊ दे, तिथलं नेतृत्व करू दे, त्याच्यासाठी तुमच्या माय बहिणींची मला साथ हवी आहे आणि ती तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. या ठिकाणी पुन्हा आपण भेटू, पुन्हा बोलू. या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने देखील आपल्या सर्वांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी thank you.
आदर्श गाव वारवाडी अतिशय देखणा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करताय. महिलांसाठी ही पर्वणी आहे. मी आधीचा वेळ बोलणार नाही, मला कल्पना आहे की हा कार्यक्रम 11-12 वाजेपर्यंत चालणार आहे. परंतु मला संजय शेठ वारुळे आणि ग्रामपंचायत वारुवाडी सन्माननीय सरपंच ताई ज्योत्साताई फुलसुंदर, उपसरपंच आमचे मित्र आमचे शालेय वर्ग मित्र सन्माननीय सचिन शेठ वारुळे, जंगल भाऊ आणि सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, मी खूप ग्रामपंचायती पाहतो, मी तालुक्यात फिरतो, राज्यभरामध्ये फिरतो, देशामध्ये फिरतो, कधी कधी परदेशामध्ये सुद्धा फिरतो. परंतु अतिशय देखणं आणि उजवा काम या जुन्नर तालुक्याच्या 143 ग्रामपंचायतीमध्ये आता सर्वोत्कृष्ट पद्धतीने, ज्याला मी कमबॅक म्हणेन, ज्याला सुरुवात म्हणेन, हे सुरुवातीचं देखणं आणि सुंदर नियोजन मधलं काम आता कुठली जर ग्रामपंचायत करत असेल तर ती वारुळवाडीची ग्रामपंचायत करते, हे मला अभिमानाने सांगावं लागेल. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन सध्या गेल्या 10 वर्षामध्ये संजय वारुळेच्या नेतृत्वाखाली मी पाहतोय. संजय शेठ आपलं कौतुक आहेच, आपल्या सरपंच आणि आपल्या आजीबाजी पदाधिकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं कौतुक आहे. मी हा बोर्ड पाहिला आल्या या बोर्डावर फ्लॅक्सवर 2 गोष्टी फार सुंदर लिहिलेल्या आहेत. माझ्या उजव्या बाजूच्या पाठीमागे मुलींना आपण जन्माला घातलं पाहिजे आणि वास्तविकता आहे ही, जी आता जी नारी शक्ती आहे या शक्तीच्या उदरामध्ये प्रत्येक मूल जन्माला येतं, मग तो मुलगा काय पण मुलगी काय. परंतु मुलगी जर जन्माला आली तर ती आई होईल, ती बहीण होईल, ती आत्या मावशी नानी काकी आजी हे सगळी नाती उभे राहतील. परंतु त्या जन्माला घालण्यासाठी आता आपण कुळाचा आणि असलेल्या आपल्या घराण्याचा विचार फक्त मुलगी या नात्याने, मुलांच्या स्पर्धेमध्ये आजची जर परिस्थिती पाहिली तर शालेय जीवनापासून तर आता सर्व गोष्टीमध्ये मुलींचा पुढाकार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संकुलाचा जर निकाल आपण पाहिला तर मेरिटमध्ये येणाऱ्या सर्वात जास्त पास होणाऱ्या केवळ मुली आणि मुली आहे, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे मुलींना कमी लेखू नका. मला देखील 2 मुली आहेत, दिलीप वळसे पाटलांना 1 कन्या आहे, शरद चंद्रजी पवार साहेबांना 1 कन्या आहे आणि आमचे अतुल शेठ आणि गौरीता इथं बसल्या त्यांनाही 2 कन्या आहे. याचाच अर्थ असा आहे की या मुली ही आपल्या सर्वांची असलेली अस्मिता आहे आणि या अस्मितेला स्वीकारणं, या समाजाची वृद्धी करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. वारुवाडी ग्रामपंचायतचं कौतुक करतो की एक सुंदर सुविचार तुम्ही त्या निमित्ताने इथे उभा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वच्छता, आता सॉइल फ्लूमुळे तालुक्यामध्ये जवळजवळ 5 बळी गेलेले आहेत या मागच्या 8 दिवसामध्ये. उभ्या महाराष्ट्राची परिस्थिती अवघड झालेली आहे आणि मला विनंती करायची आपल्या सर्वांना की आपण स्वच्छतेचा हा जो मंत्र आहे संत गाडगे बाबांनी आपल्याला ही दिशा दिलेली आहे. स्वर्गवासी आर.आर. पाटलांनी स्वच्छतेची मोहिमेची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आज आर.आर. पाटलांची मला आठवण झाली. हे काही द्रष्ट नेते असतात तर ते जबाबदारीने काम करतात आणि म्हणून या दोन्ही चांगल्या सामाजिक हेतूचा पुरस्कर्ता म्हणून आजच्या या नवरात्राचा जो संदेश माझ्या ग्रामपंचायत वारुवाडीने दिलाय, मला त्यांचं स्वागत करणं आणि कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तालुक्याचा आमदार म्हणून त्यांना ठाण्याच्या गजरामध्ये त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहे. मी विकास कामावर काय बोलणार नाही, निवडणुकीवर काय बोलणार नाही,
काही लोकांना खूप घाई झाली आमदार व्हायचे. आमदार म्हणजे आहे जबाबदारी आहे. आम जनतेच्या दरवाजामध्ये जो उभा राहतो त्याला आमदार म्हटलं जात, ही सोपी व्याख्या माझ्या आयुष्याची आहे. आता स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये काम करत असताना इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या असल्या पाहिजेत. आता कुठेतरी 4-5 लोकांची नावं आहेत. मला असं वाटतं की स्पर्धा मोठी व्हायला पाहिजे. 15 ते 20 लोक या मैदानामध्ये उतरले पाहिजे. स्पर्धा झाल्याशिवाय त्या आमदारकीला मजा नाही, खासदारकीला मजा नाही. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आमदार फक्त एकच माणूस होतो, एकच व्यक्ती होते. बटन जरी 20 असली तर बटन एकच दाबायचं, चुकून तुम्ही 8-10 लोकांचे बटन दाबाल. असं कधी होत नाही. ही लोकशाही आहे, ही जबाबदारी आहे, ही नैतिकता आहे. आणि म्हणून मला आज त्या नैतिकतेचा एक भान म्हणून बाकी विकास कामाच्या बाबतीमध्ये वारुवाडी सांगेल, संजयराव सांगतील, विपुल आपण सगळे सांगाल, मी विकास काम नाही सांगणार. पण आज मात्र नवरात्राच्या उत्सवाच्या निमित्ताने भेट घेऊन आलो मी वारुवाडीला. माझ्या हातामध्ये पत्र आहे. जी जागा बारुवाडीला पाहिजे होती ग्रामपंचायतीसाठी, ती कलेक्टरची मान्यता आपण घेऊन आलो. आणि त्या जागेवर फार मोठ्या चांगल्या पद्धतीची इमारत, जी इमारत देखणी असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये त्या बिल्डिंगचा सगळ्या लोकांनी गौरव केला पाहिजे. चांगली सुंदर इमारत, ग्राम वैभव, ग्राम संसद अतिशय सुंदर तयार करा. मी प्रथमतः त्याची भेट असतोय आणि 20 लाख रुपयाचा पत्र मी आज ग्रामपंचायतीच्या ताब्यात देतोय. पण 20 लाखाने काय होणार नाही, सुरुवात आहे. याच्यावर मी थांबणार नाही. मोठी इच्छा घेऊन संदेशाने काम करा. अजून शासनाचा पैसा उभा करू आणि वेळ प्रसंगी कमी पडला तर एक नवीन सरकार काम करते तालुक्यामध्ये. त्या सरकारचं नाव आहे आपला माणूस सरकार. आमच्याकडे फंडाची काय कमतरता नाही. माझ्यावर कॅमेरे लागलेले सतत, कुठून पैसे येतात, बाबा काय करतोय, कसं वागतोय. परंतु मला या गोष्टीची चिंता नाही, कारण मला काम करत असताना सर्वसामान्यांची व्यवस्था आणि या छत्रपती शिवरायांना स्वराज्य, शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. मला तर खूप इच्छा आहे, खूप वेळ इथं थांबावं. एवढा मोठा आज चांगला परिसर आपल्या सर्वांच्या येण्याने बहरलेला आहे. आणि काय गौतम भरण्याचं मला काय कळत नाही, हे कोणाच्या डोक्यामध्ये आलं. सजीव भाऊ, सजीव भाऊ साठी एकदा धोरण टाळ्या वाजवा. या माणसाने भलं काम केलंय. एवढे सर्व बक्षिस घेऊन मैदानासाठी आपण उभे राहिला. आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा करतो. या महिला 12 महिने काम करतात, आपल्या आईची काळजी करतात, सासू सासरे, आपला नवरा, मुलं, येणारे जाणारे पाहुणे रावणे सकाळपासून खपत असतात या महिला आपल्या संसारामध्ये, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. पण त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दिवस हा नवरात्रीच्या 9 दिवसाचा आहे. या 9 दिवस कमीत कमी तुम्हाला एकत्र येता येतं हा सण साजरा करता येतो. नवरात्राच्या निमित्ताने मी शिवाई मातेला सांगणं धरेल की आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा आणि आपण जे स्वप्न पाहिले ते स्वप्न या मातेने पूर्ण करावेत. आपल्या सर्वांसाठी उदंड आई आरोग्याची मनोकामना व्यक्त करतो. आपल्या आगोवर महत् कार्य घडावं. आपण जिजाऊच्या लेखी आहेत, आपण सावित्रीच्या लेखी आहेत, आपण अहिल्याबाईच्या लेखी आहेत. निश्चितपणे तुमच्या शिवाय या राष्ट्राचा गाडा चालणार नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ही राष्ट्राला उतरली, तुमच्या शिवाय हा राष्ट्र लढा चालणार नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवंय ते मिळावं अशी पुन्हा एकदा भावना व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद. Thank you.
राधाकृष्ण नेरकर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. धन्यवाद. सत्कार करायच्या आधी सांगायला आनंद वाटेल, पुण्यामध्ये जुन्नर तालुका मित्रमंडळ म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेनं 3 मला वाटतं मागच्या पंचवार्षिक योजनेला आमदार वल्लभ शेठजी बेंके यांचा सत्कार केला होता. आमदार होण्यापूर्वी सत्कार केला आणि वल्लभ शेठ आमदार झाले. त्यानंतर पुढच्या वेळेला आम्ही जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे येथे आताचे जे आमदार आहेत शरद दादा सोनवणे यांचा सत्कार आमदार होण्याच्या आधी केला आणि ते निवडून आले. यावेळेला पुण्यामध्ये जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या वतीने आम्ही नुकताच एक सत्कार केला आहे. मला आता माहीत नाही काही होते तो अतुलदादांचा सत्कार आम्ही केलेला आहे. तुमच्या लक्षात आला असेल मी एवढंच म्हणेल की अतुलदादांसाठी कदाचित फुलं खाली पडतील पण सुगंध नाही, चंद्र खाली जाईल पण तारे नाही, नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही, कदाचित दादा तुम्हाला सर्व विसरतील पण या माता भगिनी कदापि नाही. एकदा अतुलदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझा एवढा सत्कार होतो म्हणून त्यांचं मला कौतुक करणं गरजेचंच आहे. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची रंग ज्यांनी वाढवली, ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ते वारवळवाडी गावचं वैभव. आदरणीय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, माझे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय चंद्रशेठ वारुळे, दुसरे माझे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय बाळकृष्णजी नेरकर इकडे, वेळोवेळी प्रसंगी माझी ते खूपच स्तुती करतात आणि मला आनंद वाटतो सांगायला की बाळकृष्ण नेरकर यांचा कार्यक्रम नुसतं आपल्या जुन्नर तालुक्यातच नाही, पुणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत दिमागदार कौतुकाने सगळीकडे आम्हाला पाहायला मिळतो आणि ते आपल्या येडगाव इथले आणि नारायणगावमधले इथलेच वास्तव्यात असणारे आपल्या गावातले सुपुत्र आहेत, याच्यासाठी पण आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रमाला जात असताना आवर्जून सांगत असतो की माझ्या मित्र लाडाने त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव बाळकृष्ण ठेवलं पण आता तो बाळ राहिलेला नाही आहे, तो फक्त कृष्ण राहिलाय आणि असंख्य गोपिकांच्या मध्ये सातत्याने तो असतो. तिथे चेहऱ्यावरची लाली आणि स्मित हास्य आपल्याला सर्वांना दाखवून द्या. नवरात्र उत्सव आहे, देवीचा आराधना करण्याचा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा जागर करण्याचा उत्सव आहे. देवीचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचा आहे. मको लक्ष्मी मातेचा करतो जी आपल्याला अर्थकारणामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मदत करते, कोण सरस्वतीचा करतं जी बुद्धीची देवता आहे, कोण दुर्गा माताचा करतं तो प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला ताकद निर्माण करू देते. एवढंच काय छत्रपती शिवाजी महाराजांना पण शिवाय देवीचा आशीर्वाद लाभलेला आहे. पण त्यावरून मी उलट असं सांगेन, मग मुक्ताई माता असेल तुकाई माता असेल वेगळेवेगळे देवीचे अवतार आहेत, पण या सगळ्या देवींची आराधना करण्यापेक्षा आपल्या घरातल्याच महिलेनं जर आपण देवी मानलं तर आपलं आयुष्य किती प्रमाणात सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मला एक सांगा, नवरात्र उत्सव मध्ये आता इथं ज्या महिला सगळेजण जमलेल्या आहेत त्याच्यापैकी किती जणांचा उपवास चालू आहे, हात वर करा. जवळपास 60-70% जणांचा आणि व्यासपीठावर जेवढे पुरुष म्हणले आपल्या किती जणांचा उपवास चालू आहे. व्यासपीठावरचे सगळे पुरुष म्हणजे उपाशी आहे. चाचा तुमचं चालू आहे का? हा माझा मित्र आहे, मी लहानपणापासून त्याला टोपण नाव म्हणजे चाचा. पण ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्रींचा सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक कुटुंबामधली महिला आपण घरातली स्त्री आहे म्हणून ग्राह्य धरलं जातं, पण त्या स्त्रीला शिकवलं, तिचा आदर केला आणि सन्मानाची वागणूक कुटुंबामध्ये मिळाली तर निश्चितच कुटुंब भरभरलेलं जातं. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला, जिथं जिथं नवरात्र उत्सवाला बोलवतील तिथं बेंके साहेबांनी जो आम्हाला विचार दिलाय ते आमच्या कुटुंबाच्या वतीने त्या गावातल्या कर्तृत्वान कन्येचा भगिनीचा मातेचा सन्मान करायचा. म्हणून आज आम्ही इथं कांचन काळेचा सत्कार केला, जी ठाकर समाजातली कन्या आहे
ती शिकली आणि तिने अनेक ठाकरवाडीतल्या सर्व मुला मुलींना एकत्रित केला आणि त्याला ज्ञानदान करण्याचं अत्यंत उत्तुंग काम केलं. तिचा सत्कार केला. आरोग्य क्षेत्रामध्ये माझी जी बहीण आहे, मामाची मुलगी आहे, वर्षा गुंजाळ, तिचं आधी पुन्हा वर्षा गाडवे आहे, ती अत्यंत चांगलं काम करते आणि स्वाईन फ्लू सारख्या आजारामध्ये आत्ताच अत्यंत सुरेख असं काम करते. आपण तिचा सत्कार केला आहे. अजून एक कन्या आहे, मानसी रोकडे, ही या वारूवाडीतली आहे. गुरुवारी या रापर सबनीसच्या या भूमीतली आहे. ज्या गुरुवारी या रापर सबनीसची आज 58वी पुण्यतिथी आहे, तिने आपल्या वारूवाडीचं नाव महाराष्ट्रातच नाही तर देशात रोशन केलेलं आहे. पिस्तूल फायरिंग मध्ये एक नंबरचं बक्षीस मानसीने कमवलेलं आहे. गोल्ड मेडल मिळालं. अशा एका कन्याचा आपण सत्कार केला. मी या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व महिला भगिनीला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. त्या देवीच्या चरणी आम्हाला विघ्न येऊन देऊ नको, अडचण येऊन देऊ नको, आमची चांगली सुख भरभराट समाधानी जगू दे, मी अशी प्रार्थना करणार असतात. पण देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना करणार आहे की सर्व आव्हान आणि सर्व विघ्न पेलण्याची ताकद आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या देवी मातेने द्यावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज माझा सन्मान केला जात आहे या ठिकाणी. हा सन्मान माझ्या एकटीचा नसून वारूवाडीतील सर्व महिलांचा आहे आणि तसेच माझ्या समाजाच्या प्रत्येक स्त्रीचा हा सन्मान आहे. मी आज या कार्यक्रमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सांगू इच्छिते की माझा जो समाज आहे तो मला अजूनही मागासलेला वाटतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला फक्त महिलांना एकच गोष्ट सांगायची आहे की आपली मुलगी जर शिकत असेल तर तिला प्रोत्साहन द्या. जसं की मला माझ्या आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं आणि आज मी या ठिकाणी तुमच्या समोर स्टेजवर उभी राहू शकते आणि प्रत्येक महिलांनी असं प्रोत्साहन द्या की मुलगी कुठेही थांबली नाही पाहिजे. असं तिला वळण द्या, तिच्या आयुष्याला असं वळण द्या की ती तिने उत्तुंग भरारी घेतली पाहिजे आणि अशी ठिकाणं गाठली पाहिजे की ज्या ठिकाणी ती स्वतःला सादर करू शकते. हा कार्यक्रम खूपच भव्य दिव आहे. मला या ठिकाणी सन्मानित केल्याबद्दल मंचावरील सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि कुणाचाही वेळ न घेता अनुकूल वेळ दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि इथेच मी माझं बोलणं थांबवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मुलगा जर घरातली पंती आहे तर मला वाटतं आजच्या मुली हॅलोजन नक्कीच आहेत. असं कोणतं क्षेत्र नाही आहे की मुली मुलांच्या बरोबरीच्या नाही आहेत. तेव्हा फक्त त्या सर्वांना सपोर्ट करा आणि मला वाटतं आपल्या नारायणगावला तर कलेचा वारसाच मिळालेला आहे आणि भरपूर आपल्याकडूनही आपले जे सगळे अरविंद मामा लंबे झालं किंवा महासूर्योदय मित्र मंडळ झालं, इंद्रधनु ग्रुप झालं, या मार्फतही असा कलागुणांना भरपूर आपल्याकडे. त्यामुळे असे कलाकार नारायणगाव परिसरातून वारूवाडी परिसरातून आधीही झालेले आहेत आणि पुढेही नक्कीच होतील कारण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे. नमस्कार. नमस्कार. चला एक दोन तीन झाले चमत्कार. एक दोन झाले म्हणजे चला तुम्ही येतो. चला या समाए ना
जाते सगळं.